कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। ऑफिसला आल्यावर मला आपल्या सगळ्या प्रोजेक्टचं डिटेल अपडेट हवं। टॅक्सची लिस्ट, पेमेंट ड्यू, कम्प्लिशनची डेट, मटेरियलची लिस्ट, GST बिल, सगळं। या सगळ्याची माहिती घ्यायची आणि मला द्यायची, कळलं? ठीक आहे सर। आणि आपण काही नवीन टेंडर भरतो, सो त्याच्याही फाईल्स रेडी कर। सर ते मी ऑलरेडी सुरू केलं आहे। गुड। आणि विजय, यातली एकही गोष्ट मिस झाली नाही पाहिजे। नाही होणार सर, मी लक्षात ठेवेन। बरोबर। हा आणि हा, सगळ्यात इम्पॉर्टंट, ऑडिटर्सला सांग आता कॉन्करंट ऑडिट सुरू करायला। ओके, ठीक आहे सर। गो। हां सर, ते आज ऑडिटरची मीटिंग आहे, तर मग त्यांना मीटिंगमध्येच सांगतो ना। आज आहे? किती वाजता? 12:00। हो। किती वाजलेत? आता 10:00 सर। ओके, तू तू जा, मी बघतो। ठीक आहे सर। गो गो। हां कुठे ठेवलं? काल अमूल्याला घरी सोडलं, घरी गेलो आणि मग सकाळी ऑफिसला आलो, मग खट्याळ गेलो कुठे? वेदांत, टाइम किती झाला रे? ऐक, माझं एक ब्लॅक कलरचं रिस्टवॉच आहे, ते कोणी इथे जमा केलंय का? म्हणजे कोणाला असं सापडलं आणि कोणी आणून दिलं का तुझ्याकडे? नाही सर, इथे कोणी काहीच नाही आणून दिलं। बर, जर कोणी जमा केलं तर मला कळव। हो सर, कळवतो। दादा, दादा, अरे तू एवढा काय अपसेट होतोय? घड्या तर होत ना साधं। म्हणून काय झालं? ते अमूल्याने बर्थडे गिफ्ट दिलं होतं मला। एवढंच ना, मी तुला तसंच घड्या पुन्हा गिफ्ट करते, मग तर झालं। नाही नाही, मी इतका केअरलेस कसा काय होऊ शकतो? साधं घड्या सांभाळता येत नाही मला। दादा रिलॅक्स। अरे तू टेन्शन काय घेतोस वेदांत? नाही नाही, टेन्शन नाही घेते मी, मला ना मला स्वतःवर राग येतोय। साधा घड्याळ सांभाळता येत नाही मला। एक मिनिट, मी ना मी घरी जातो, घरी जाऊन शोधतो। आता? हो, घड्याळ घरीच असेल। आणि नाही सापडलं तर? मग मला नाही माहित। मग मी एक काम करते, मी सुद्धा येते तुझ्यासोबत। म्हणजे घड्याळ नाही सापडलं तर मग येताना मी तुला तसंच नवीन घड्याळ घेऊन देते। ए नाही, नको, त्याची काही गरज नाही। अरे असं काय करतोस वेदांत? ऑडिटची मीटिंग पण आहे। ठीक आहे, चल येतो। बाई, वेदांत, तुझं घर मस्त आहे रे, आणि बेडरूम तर आणखीनच मस्त आहे। हा हा, थँक्यू। पण आपण घड्याळ शोधूया का? कारण ते घड्याळ पण मस्तच होत। तू काय करतेस? तू एक काम कर, तू तिथे जाऊन शोध, जा। हे बघ, याद चेक कर। अरे पण मी तुझा कपाट कस? मुल्या, अगं आरशात काय बघत बसलीस? घड्या शोध ना।
वेदांत हे काय काय अरे हे अगं तुला बोललो होतो ना ती लिपस्टिक वाली मुलगी तिला पण शोधायचं पण आधी घड्याळ शोधायचं मी काय म्हणते मग मी एक काम करते मी ना हे मी ठेवून घेते म्हणजे कसं आपल्याला कळायला पाहिजे ना की जी मुलगी तुझ्यावर एवढं प्रेम करते ती कुठे काय म्हणजे शोधूयात ना आपण ते इथे दे ते इथे दे आधी घड्याळ शोधायचं आपलं तरी आपलं तू एक काम कर तू तुझ्यामुळे होत तू जा तिकडे जाऊन शोध वेदांत अरे लागलं ना ग मग तू नीट शोध ना मी तुझ्यामुळे लागलंय ठीक आहे चल आता दुसऱ्या बाजूने पटकन डोक्याला डोकं लाव काय अरे नाहीतर शिंग येतात ना मुलं तू काय बोलतेस लहानपणी ऐकलं नाहीस का तू कि जर एका बाजूने टक्कर लागली तर दुसऱ्या बाजूने पण टक्कर लावायची असते नाहीतर आपल्याला शिंग येतात अरे असतो काय असतो खरं बरं ती खेळ लावणार शिंग येतील अमूल्य तू तू नको आलोस तू अशीच थांब आता नाही वेदांत जर ते घड्याळ नाही सापडलं तर असं कसं नाही सापडणार अरे इन केस नाही सापडलं घड्याळ तर ते घड्याळ तर सापडणार कारण ते तू दिलंस खुशी माझ्या आईला मिळेल अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते पोरगी एकदम सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री